देव बाप्पा माई सगी माणसं आनंदात राहू दे, सगळे एकमेकांना धरून राहू दे। हॅलो स्वरा, कुठेस तू? एकटीस का कोणी आहे तुझ्या आजूबाजूला? अगं मी तुला कॉल करतोय, हे कोणाला कळू दिलं नाहीस ना? नाही नाही, मी एकटीच आहे आता भी। आणि मग अशी कोण होतं तुझ्याजवळ? शिंकलं कोणीतरी? ते मी शिंकली ना, ते खूप दूर आहे इकडे फटाक्यांचा धूर, म्हणून शिंका आली मले। ठीक आहे का? आज रात्री तुला माझ्याकडे यायचंय, कळलं? मला अजून वाट नाही बघता येणार। तुमच्याकडे यायचं? हो, आणि त्यानंतर मी तुला घेऊन कायमचा यूएसला निघून जाणार आहे। म्हणजे मग या लोकांचा आणि आपला काही संबंध उरणार नाही। पोलिसांना सगळं सांगून टाकेन मी जायच्या आधी। स्वरा स्वरा, ठीक आहेस ना? येशील ना माझ्या बरोबर? काही प्रॉब्लेम आहे? मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, मी येईन ना तुमच्या बरोबर। गुड काका, मला फक्त एक दिवस द्या ना, मला माझ्या घरच्यांबरोबर दिवाळी साजरी करायची। का? उरलेली दिवाळी आपण करूया की साजरी? ते माझ्या घरचे सगळे खूप आनंद आहेत, त्यात ना मी जर अशी न सांगता निघून आले तर त्यांना खूप वाईट वाटेल ना। मला एक दिवस द्या ना काका, प्लीज। मी आई तुमच्या बरोबर हसू देईल, आनंदात येईल, प्लीज द्या एक दिवस, प्लीज। चालेल ना काका? ठीक आहे, राहा अजून एक दिवस काम त्यांच्या घरी, पण भाऊ भिजेला आपण जायचं म्हणजे जायचं, आणि तेव्हा जर तू काही गडबड केलीस तर मग मी कायमचं गायब होऊन जाईल। मल्लार कामत कधी सुटणार नाही जेल मधून। नाही नाही नाही, मी येईन ना, काही गडबड होणार नाही काका, मी येईन। भाऊ बीजेच्या दिवशी तुमच्या सोबत येईन, मी ठेवते फोन। हॅलो हॅलो, बरा ये लवकर। हो, माया घर असं सुखात राहिले हवं असेल तर मी तयार आहे। आणि मला कागद सोबत दूर जायला बी, माई माणसं सुखात म्हणजे ती आनंदात।